पाचा झाल्याचा आनंदच होता. आणि सकाळी बैल आज दिरकतच होता. तर तेव्हा मी लहानपणापासून ऐकले दिरकणारा बैल कुठंतरी काहीतरी नवीन विक्रम करतो. ना तुम्ही बघत असाल आज दिरकतच गेलेला आहे, दिरकतच आलेला आहे आणि महादेवाच्या दरबारी पण तो आज दिरकला. त्याच्यामुळे आज त्याला काहीतरी वेगळीच दैवी शक्ती होती आज त्याच्यात. बाबू हा जिद्दी ड्रायव्हर आहे आणि बाबू हा माझ्या विरोधातल्या गाड्यांवर पण बसलेला आहे, पण ड्रायव्हरवरती पण विश्वास पाहिजे मालकाचा. आज बाबू विरोधात गाडीवर बसला म्हणून आपल्या गाडीवर घ्यायचा नाही असं विचारत नाही. त्याला जा बैल त्याला विश्वास होता, त्याला जेवढा होता तेवढ्या पद्धतीत त्यांनी बाबूंनी गाडी आणली. कोणाला जर काही वाटत असेल शेफ चावली हे चावली ते चावली, कमिटीने सर्व काही निर्णय बघून आम्हाला बक्षीस दिली, आम्ही छकड्यांनी गाडी पास केलेली आहे काही अशी नाही. आणि ज्याला कमेंट करायचा तो माणूस काही तिथे खेळात नसतो, तो कुठून तरी कमेंट करतो. त्यालाही माझ्या शुभेच्छा की मित्रा तू कमेंट करून आम्हाला सांगितलं, आम्ही बाबूला विचारू बाबू असं झालं होतं का. पण नमस्कार मित्रांनो, कावे मजुरा शॉपमध्ये आपला स्वागत आहे. मित्रांनो, हरण्याबद्दल बोलावं ना तितकं कमीच आहे. आणि हरण्या बैल आज आपला पारंपरिक मैदान जो देसाईचं सावरी मैदान आहे, एक हिंद्रकेसरी सारखा मैदान आहे. आणि त्या मैदानात हरण्याने म्हणजे असा बैल जो म्हणजे भविष्यकालात वाटलं नव्हतं की हरण्या आणि वर्सेस बाकासुरची शर्यत होईल. बॅनर पडला तो आपण बघितला, बैरा कोण होता तो गुपित होता, तर नाद्यांशी संवाद साधणारच होता. आज तिथल्या घाटावरचा टॉपचा बैल जो होता बाकासूर 6300 आणि आपला मुंबईचा हरण्या भान भारत केसरी, पुसेगावचा हिंद केसरी आणि आता जर बाप कुठं केसरीला होता ना तिथे सुद्धा फायनलला 7 क्रमांकावर होता. गोड झालेला आणि आता सावळी मैदानात गुलाल घेतलाय. सो दादा कसं वाटतंय? पहिले तुमचे आभार व्यक्त करतो तुम्ही इथं आले त्याच्याबद्दल. आज काय आनंदच आहे. आणि सकाळीच उठल्या मला गुजनूज भेटली ती की माझी मुरबाड धानवलीला श्याम भैर यांना बहीण दिलेली आहे, तर तिला आज मुलगा झाला आणि मी मोठा मामा म्हणून आज त्याचा हे झालो. मला वाचा झाल्याचा आनंदच होता. आणि सकाळी बैल आज दिरकतच होता. तर तेव्हा मी लहानपणापासून ऐकले दिरकणारा बैल कुठंतरी काहीतरी नवीन विक्रम करतो. ना तुम्ही बघत असाल आज दिरकतच गेलेला आहे, दिरकतच आलेला आहे आणि महादेवाच्या दरबारी पण तो आज दिरकला. त्याच्यामुळे आज त्याला काहीतरी वेगळीच दैवी शक्ती होती आज त्याच्यात. मला तर वाटतं हा खरा सोन आहे, खरा सोन सोन्यापेक्षा भारी आहे. काय बोला? हो ना, सोनं तर आहेच. त्याला आता नाव काय ठेवायचं असं मला आता प्रश्न पडायला लागले. म्हणजे त्याला कोणती उपमा द्यायची? जी द्यायची ते पूर्ण झाले आता. त्याच्यामुळे आता तुम्ही बोलताना सोना सोनाच आहे तो, 24 कॅरेट आहे. दादा आता ते जे आधी जुने मालक होते तुम्ही बोलत होते गोरखदादाकडे आणि मला त्यांच्याकडनंच माहिती पडलं तो घोड्यामध्येच पळायचा. मला वाटलं की घोड्यामध्ये मध्ये पळत तो पळत असता आणि घोड्यासोबत पळायचा आणि त्यांच्याकडनं समजलं त्यांच्या हरण्याच्या आधी दुसरा हरण्या होता, त्याच्यानंतर हा हरण्या आणि आता ज्यांनी बैल घेतला तो सुद्धा हरण्याच आहे. हो, आणि या हरण्याच्या जागेवरती दुसऱ्या हरण्याला नाव दिलं वासूर आणलेला आहे. चांगल्यापैकी पळतो आणि तोही कुठेशीन तरी हरण्याच्या पाठोपाठ नाव करेल, कारण त्याच क्वालिटीचा त्याच याचा आणलेला आहे. आणि तोही एवढा मेहनती आहे की तो त्याच्या पोटच्या पोरांसारखा त्यांनी त्याला पालनपोषण केलेलं आहे. मी बोललो ना की त्याच्याजवळ पळत होता आणि पळाला असता काही विषय नाही, पण त्याच्या गरिबीच्यामुळे त्याला जिथपर्यंत घेऊन जायचा त्या क्षेत्रापर्यंत तो पोचू शकला नाही. पण त्याला चांगला मालक, त्याला चांगला मित्र भेटला आणि हरण्याला चांगला पालक पोशिदा भेटला म्हणून आज हरणे इथेशीन या सेवेत त्या क्वालिटी परत आणि त्या पदा परत जाऊन बसला. हरण्याला महबूब पैरा कसा काय केला तुम्ही, कसं काय झालं? हरण्याला महबूब पैरा म्हणजे आज 5-6 वर्ष झाले तुम्ही बघता महबूब काय क्वालिटीत महबूब आणि मथुर. जर ती क्वालिटी आपल्याला विसरून जमायचा नाही. बैल आपल्याला भरपूर होती, हिंदकेसरी झालेला आहे, महान भारत केसरी झालेला, एक शब्दात बैल आपल्याला त्या धान्याने पण दिले असते, कारण तेवढे आपण त्यांचं प्रेमळ संबंध ठेवले. आपल्या मुंबईमध्ये पण बैल आहेत पण काय आहेत काही घाईत ते त्यांच्या संबंधाचे असल्यामुळे ती भेटणार नाही. आणि 3 बैलं तर मी माझ्या नजरेत ठेवली ती, पण नंतर असं समजला की कुंभारलीचा जो आहे तो त्यांचे रिलेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे मी तो प्रश्न या केला. आणि नंतर मग चिंचुरीचा लक्ष आणि महबूब, मग कोणता घालायचा, मग
आम्ही दोघा तिघा मिळून असा विचार केला की आपण महबूब घालूया आणि लक्ष्या राहुल भाईनी घालून त्यांनी विजय प्राप्त केला आपणही केला. दादा हरण्याला धनिकेचा राजा आता महबूब लक्ष्या कोणताही टॉपचा पहिरा जर असेल ना हरण्या कमी पडत नाही. हरण्या तुम्ही बघला असेल हरण्या हा एकदम जिद्दीत पळतो आणि आता हरणीच्या तोडीला तोड बैलच नाही. पण मी माझी वावाने करत आता लोकच मला सांगतात. आता ज्या त्या शर्यतीमध्ये जाहीरच झाली दादा मी त्या अड्ड्यात मुलाखत घेण्यासाठी आणि बैल दाखवण्यासाठी बिझी होतो. कशी झाली ती हरण्याची शर्यत? कशी चांगली झाली. मी पण स्टेजवरतीच बसलेलो होतो. मला सत्कारासाठी मला आणि बंडू शेटला बोलवलेला होता. रविशेठ म्हात्रे आणि अभिमन्यू पाटील जे आमचे मामाच लागतात तर त्यांनी आम्हाला तिथं बोलवलं. आम्ही तिथूनच आनंद घेतला. तिथून स्क्रीनवरून पण चांगला दिसत होतो. मैदान पण चांगला दिसत होता. आम्ही तिथंच विजय झाला तरी मी स्टेजवरतीच होतो आणि मी तिथंच लोकांना नतमस्तक होऊन हात जोडून मी त्यांना हे केला आशीर्वाद घेतला आणि मग बैलाजवळ जाऊन मी बैलाच्या पाया पडलो. आणि आज बाबू ड्रायव्हरची गाडी काय बोलू शकतो? 100% ना आज बाबू ड्रायव्हर कसा चांगल्या आता मथुरची ना याची गाडी बघली. तुम्ही किती वर्ष टॉप वन मध्ये. बाबू हा जिद्दी ड्रायव्हर आहे आणि बाबू हा माझ्या विरोधातल्या गाड्यांवर पण बसलेला आहे. पण ड्रायव्हरवरती पण विश्वास पाहिजे मालकाचा. आज बाबू विरोधात गाडीवर बसला म्हणून आपल्या गाडीवर घ्यायचा नाही असा विचार नाही. त्याला जो बैल त्याला विश्वास होता त्याला जेवढा होता तेवढ्या पद्धतीत त्यांनी बाबूंनी गाडी आणली. कोणाला जर काही वाटत असेल शेफ चावली हे चावली ते चावली कमिटीने सर्व काही निर्णय बघून आम्हाला बक्षीस दिली. आम्ही छकड्याने गाडी पास केलेली आहे काही अशी नाही. आणि ज्याला कमेंट करायचा तो माणूस काही तिथं खेळात नसतो तो कुठून तरी कमेंट करतो. त्यालाही माझ्या शुभेच्छा की मित्रा तू कमेंट करून आम्हाला सांगितलं आम्ही बाबूला विचारू बाबू असं झालं होतं का. पण कमिटीने सर्व गोष्टीचा निर्णय निकाल घेऊन आम्हाला विन घोषित केला आणि आम्हाला बक्षीस दिली. आम्ही बक्षीस घेतली सर्व काही फोटो सेलिब्रेशन तिथं काय करायचं बाईस दिल्या आणि आम्ही निघून आलो. किती गोंड्यावरती होती काय शर्यत काय नाही. दोन दोन गोंड्यावरतीच ठरली ती. आमची इच्छा होती लावण्याची पण समोरची पार्टी बोलली नाही आपण दोन दोन गोंडे नाही ना. तुम्हाला माहीत आहे मी 21,000 पण खेळायला तयार आहे. त्याच्यामुळे जी पण झाली ती शर्यत झाली पण ती शर्यत प्रेमाची होती ती पैशाची नव्हती. दादा आज हरण्या या नावावर रूपाला आलंय आज बाकाचं सुद्धा. आता उद्या सकाळ शर्यत लावताना थोडस लोक विचार करतील असं नाही का वाटत कारण हा त्या लेवल नाही. काय बघा मी तुम्हाला आता पण बोललो पण बकासूर पण हरण्याच्याच लेवलला आहे. हरणेही बकासूरच्या लेवलला आहे. त्याच्यामुळे दोन्ही बैलं एकदम याच्यात आहेत. फक्त काय होतं आपण ज्या वेळेस पायरागरी घालतो ज्यावेळेस तो पायरागरी कुठं कमी पळाला समोरचा पायरागरी चांगला पळाला तर 100% गाडी होतो. आज आमचा पायरागरी चांगल्यापैकी पळाला हरण्याला साथ देऊन म्हणून आज आम्ही येईल. तसंच त्यांचा पायरागरी जर चांगला पळाला असं तर त्यांची गाडी बसली असती. मी त्याच्या दू भाऊ करू शकत नाही कारण कोणत्या नंदीला मी नाव ठेवू शकत नाही. नक्कीच वैभव दादांची मी मुलाखत घेतली होती आणि त्याच्यानंतर शर्यत झाल्यानंतर सुद्धा मी वैभव दादांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं आम्हाला काही हरलो तरी आम्हाला काही कमी नाही. उलट दादा जिंकला चांगली गोष्ट आहे. त्यांनी सुद्धा तुम्हाला अभिनंदन शुभेच्छा दिली. मी बोललो ना तुम्हाला मी त्याला हे करतो की हार झाली तरी खचून जायचं नाही. मी पहिले सांगतो आपले नंदी आहेत आणि नंदींवरती विश्वास ठेवून आपण करू. पुढच्या वेळेला चांगल्यापैकी पायरा करा. जर तुम्हाला आवडत असेल वापस आपण कुठेतरी प्रेक्षकांनी लढत करू 100% आपण करू. त्याच्यात काही नाही. काही एकदा खेळला म्हणून काही वर्षभर चॅनल देणार नाही असा कोणताही नाही. आपण आवडीनी दोघांनी तुम्ही माझ्या फोनचा आदर केला आणि तुम्ही ती शरद जुलून आपल्याला होकार दिला आणि कुठेतरी आपल्याला ती प्रेक्षकांच्या नजरेत ती शरद पालवायला भेटली. त्याच्यामुळे हार झाली म्हणून खचून जायचं ना. प्रयत्न करा पुढच्या वेळेस तुम्ही सफल व्हाल. आता महान भारत केसरीनंतर पुस्तकाचं हिंद केसरी म्हणून सेवागिरी महाराजांचा आशीर्वादच हरण्यावरती जे बोलले होते की एक तिथे हिंद केसरीवर म्हणजे वर्षभर दिवाळी आणि दिवाळीसारख्याच आता वाटत नाही का. हो तसंच आहे ना. आता तुम्ही बघला असेल त्या दिवशी गुरुसाल्याला पण एक नंबर झाला होता. पण काय ड्रोनचा तिसरा डोला त्याच्यामध्ये पंचांनी तो निर्णय आम्हाला 7व्या क्रमांकावर दिला आणि आम्ही 100% घेतला कारण आम्ही कोणता विरोध वादविवाद केला नाही. मी वादविवाद करणार नाही. आज पण जो निर्णय कमिटीने घेतला असता तो मी मान्य केला असता. मला काही नाही. मला फक्त खेळ खेळायचा आहे आणि खेळात मला सबूत करायचं आहे. नक्कीच हे दादाचा मोठेपण आहे. जो कमिटीचा निर्णय असेल तो निर्णय आम्हाला मान्य आले काही असो. आणि दादा आज हरण्या प्रत्येक असं नाही की मथुरच कोणताही पैरा त्याला द्या कोणत्याही पैरामध्ये धावतो आणि तुम्ही वेगवेगळे पैरे करता. आणि आता जाता जाता एक प्रश्न हरण्याला आता मथुर आणि मोठा सोन्यामध्ये सुद्धा बघायचं आहे तो योग कधी येईल आमच्या प्रेक्षकांना सांगा. त्यांची इच्छा असेल की दादा आपण पहिल्यांदा काय दोन्ही एकच खांदी बैल आहेत
एखाद्याचा खान चेंज करायला लागेल, मथुरचा करायला लागेल किंवा हरण्याचा करायला लागेल, ज्यावेळेस त्यांची इच्छा असेल त्यावेळेस आम्ही 100% तशी ट्राय रेशल करून करू आणि नंतर मग जर चांगल्यापैकी गाडी पळाली तर शर्यतीत पण आम्ही पळू. कारण डायरेक्ट घालून कुठेशीन गाडीचा जर दगा फटका जर झाला तर मग ते वापस लोक आश्चर्यपद करतील का एवढी मोठाली बैलेनं असं काय केलं, त्याच्यामुळे काही येईल. सो मित्रांनो, याचा प्रश्न उत्तर तुम्हाला काय, कारण दोन्ही एकच खांदी बैल असल्या कारणाने थोडासा प्रॉब्लेम होतो. नाहीतर पहिले काय, जर त्यांची इच्छा असेल तर दादा सुद्धा रेडी आहेत. सो दादांची आपण जास्त वेळ घेतोय. दादा आता चले थकल्यात आणि ऑलरेडी मुलाखत दिलेली आहे. जाता जाता दादा दोन शब्द बोलते. हॅलो. नाही मी काहीच नाही, आता तू माझी आला मुलाखत घेतला आणि मला प्रेक्षकांपर्यंत पोचवला, प्रेक्षकांपर्यंत काही माझ्या गोष्टी मांडायला भेटल्या आणि तुम्ही जे प्रश्न विचारले छानपैकी विचारले. कुठेशीन तरी ते एक दोस्ती दुनियादारी ते चांगल्यापैकी आहे, कारण कुठेशीन तरी खेळ कोणत्या पद्धतीत खेळावा हेच सचिन दादा पण या करेल आणि आम्ही त्या पद्धतीने बस मी तुम्हाला बोललो ना, हात जोडून तुम्हाला नमस्कार केला पब्लिकला की कुठेही गोंगाट करू नका, कारण आपण जमवलेली शर्यत आहे, काही चिडीओडीची नाही आणि मी माझ्या पद्धतीत गुलाल घेतला आणि निघून आलो. मित्रांनो भेटूया अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू, तुम्ही माझी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल मी तुमचाही आभारी आहे.